आदित्य ठाकरे बालिश भारत जोड़ो यात्रेत आदित्य ठाकरे हे फोटो येतील म्हणून गेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका। आदित्य ठाकरेंबाबत मी काहीच बोलत नाही आणि कधी दखलही घेत नाही, तो बालिश आहे, कधी कोणाला भेटायला जाईल त्याचं काही खरं नाही। पुढे ते म्हणाले की एवढी वर्ष काँग्रेस सत्तेत होती तेव्हा वाटलं नाही आणि आता त्यांना भारत जोडो करावासा वाटतो, स्वतःची यातायात करून घेतोय राहुल गांधी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनच पक्षांचे भारत जोडो आहेत। या तीन पक्षांची मनं जुळली नाहीत, हे सत्तेसाठी फक्त एकत्र येतात, खरं चित्र मात्र वेगळंच असल्याची टीका त्यांनी केली आहे। असं त्या बोलल्या, महाराष्ट्राच्या राजकारणात बदल्याची भाषा मी पहिल्यांदाच ऐकली। असं सुद्धा बदले घेतले जायचे पण दबले आणि सांगले जायचे नाही, गपचूप बदले घ्यायचे। नावं पाहिजे त्यांना सांगायचे खिचडी गेले आहेत अगदी भुखारी पासून ते आतापर्यंत। सर, एकूणच कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का आणि ते कधीपर्यंत होईल? कारण आता बाजूला सार्वजनिक बांधकाम मंत्री बसलेले आहेत, तर कधीपर्यंत ते होईल? कारण लोकांच्या चुकीच्या माणसाला प्रश्न नाही का विचार सर? आज एका बाजूला बाजूला बसलेत, एक बघा तो कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेला आहे तिथला, आता त्याच्याऐवजी आम्ही दुसरा देतोय आणि आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तत्पर आहे, लवकरच मुंबई गोवा रस्ता चौपदरी अतिशय दर्जेदार होईल। तुमच्या सह काही नेत्यांची नावं घेत त्यांनी असं केलं की शिवसेनेवर टीका केल्याशिवाय तुमचं प्रमोशन होत नाही, उलट सांगितलं ताईंनी। माझ्या शिफारशीशिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या, शिवसेना सोडून चालल्या होत्या, मी थांबवलो त्यांना। आठवतं का विचारा, आता हे ऐकल्यानंतर त्यांना आठवेल। आणि ताई नाराज आहे, त्यांना मंत्रीपद तेव्हा मिळालं नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, आणि आम्हाला काही गरज नाही, आम्ही काम कार्य आणि भारतीय जनता पक्ष हा कार्यावर कामावर आणि विकासावर आज लोकांना आपल्याकडे खेचत आहे किंवा जनमानसाची मनं जिंकत आहे ना, ते काम आणि कार्याच्या जीवावर। सुप्रिया सुळे, दिल्लीवरून आलात, काय सांगाल? हॉस्पिटलचं उद्घाटनपेक्षा कैलासवासी शाहू सावंत हे माझे अनेक वर्षाचे कार्यकर्ते होते, जवळचे होते, त्यांनी त्यांच्या आयुष्यात मला भरपूर सहकार्य केलं आहे आणि मग त्यांच्या चिरंजीवानी डॉक्टर झाल्यानंतर हॉस्पिटल उभारलं आहे, तर त्या हॉस्पिटलला त्यांची इच्छा होती की मी येऊन उद्घाटन करावं, तर त्यांच्या इच्छापूर्तीसाठी मी आलेलो आहे।